आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी जास्तीत जास्त मराठी आमदार निवडून आणा. मुख्यमंत्री असताना कोयनेचे पाणी कर्नाटकाला देऊन शेजार धर्म पाळला असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी बेळगाव येथे केले. बेळगाव येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात उपस्थित राहून आनंद वाटला. सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते कॉम्रेड कृष्णा मेनसे, कॉम्रेड वकील रामा आपटे व वकील किसनराव येळूरकर यांचा सत्कारही याप्रसंगी केला. समिती व महापालिकेच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला, त्याबद्दल ऋणी असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केले. समितीतील नेत्यांनी एकीने उमेदवार दिल्यास मराठी जागा निवडून येतील, त्यामुळे बेळगाव प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बाजू पक्कम झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सर्व ताकदीनिशी लढतोय, पण बेळगावातील मराठी जनतेची या कामी साथ लाभायला हवी. गेली 62 वर्ष अनेकांनी या लढ्यासाठी हुतात्मे दिले, त्यांना नतमस्तक होण्यासाठी मी बेळगावला गेलो. माझे कोणत्याही भाषेशी वैर नाही, तशीच भूमिका बाकीच्या नेत्यांनी मराठी बाबत स्वीकारावी अशी माझी भावना आहे. मी मुख्यमंत्री असताना कोयनेचे पाणी कर्नाटकाला देऊन शेजाधर्म पाळला होताच. गेली 50 वर्ष संसदीय कार्य करताना हे जाणवले की बेळगावचा सीमाप्रश्न सुटावा ही सगळ्यांचीच भावना आहे. मी हा प्रश्न बेळगाव पुरताच मर्यादित ठेवत नाही, तर बिदर व भालकीचाही विचार करतो. आगामी निवडणुका अखेरचा टप्पा आहे, तेव्हा मतभेद विसरून सगळ्यांनी एक होऊन आमदार निवडून आणायला हवा.